नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी मोल या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहेत आज आपण पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस हा दहा ओळींचा मराठी निबंध सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला होता तो त्यांच्या पालकांचा नववा मुलगा होता एकोणीसशे तेराच्या मॅट्रिक परीक्षेत नेताजी दुसऱ्या क्रमांकावर राहिले एकोणीसशे एकोणवीसमध्ये भारतीय सिव्हिल सर्विसेसच्या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकावर होते परंतु तेवीस जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी त्यांनी राजीनामा दिला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये काँग्रेस वॉलंटियर कॉर्पसची स्थापना केली बोस एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते कलकत्त्यात नजरकैदेत असताना नेताजी सतरा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जर्मनीत पडून गेले इंडियन नॅशनल आर्मीने जपानच्या मदतीने एकोणीसशे बेचाळीसमध्ये अंदमान आणि निकोबार बेट यशस्वीपणे ताब्यात घेतले ताई होकू जपानमध्ये अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला टोकियोमधील निचेरन बौद्ध धर्माच्या रेनकोजी मंदिरात नेताजींची अस्थि सुरक्षित आहेत तर मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस हा दहा ओळींचा निबंध तुम्हाला आवडला असेल तर मराठी मोल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद